जत तालुक्यातील 19 उपसरपंचपदी बसवसेनेच्या सरोजनी कोरे यांची निवड झालेली आहे. जत तालुक्यातील 19 उपसरपंचपदी बसवसेनेच्या सरोजनी कोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 19 गावच्या सरपंचपदी बसवसेनेचे संस्थापक अध्यक्ष बसवराज पाटील हे विजयी झाले आहेत. बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवड झाली. यावेळी माजी सरपंच बसगोंडा नाईक, सोसायटीचे व्हाईस चेअरमन मलगोंडा होयकर, सुरेश चौगुले, विद्यमान सदस्य यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बसवराज पाटील यांनी SBN वाहिनीशी बोलताना सांगितले की बँकेचे संचालक काँग्रेसचे नेते विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली काम करून गावाचा विकास करू असे ते म्हणाले. तसेच 20 वर्षाची सत्ता उलटवून लोकांनी माझ्या हातात बसवसेनेच्या माध्यमातून सत्ता दिली. तसेच आज या उपसरपंच निवडणुकीसुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बँकेचे संचालक तथा जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसचे नेते तालुक्याचे विक्रमदादा सावंत यांच्या आदेशाने मला बिनशर्त पाठिंबा दिला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथून पुढे काम करणार आहोत. तालुक्या गाव लेवलला बसवसेना संघटना हे माझं राहणारच आहे आणि तालुका पातळीवरील निवडणुकीत माझे यापुढे कार्यकर्त्यासहित मी विक्रमदादा सावंत यांच्या पाठीशी राहणार असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि गावातील जे कामं आहेत, स्थानिक पातळीवरचे कामे आणि मुख्यमंत्री पाणीपुरवठा योजना आणि परत गावातील जनधन सुविधा योजनेत मी गावात विविध योजना राबवणार आणि तळागाळातील लोकांसाठी काम करण्याचं या ठिकाणी मी निर्धार केलेला आहे. आणि माझ्या हातात सत्ता दिल्यामुळे 19 गावातील सर्व जनतेचे मी या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो.